जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिक मधील महापालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी यांनी दिली। त्या पार्श्वभूमीवर तात्काळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भेट देत झालेल्या घटनेचा तपास करून राज्य शासनाकडे अहवाल पाठवणार असल्याचं यावेळी सांगितले। 22 रुग्णांचा मृत्यू झालेला ही कन्फर्म आकडेवारी आहे। बाकी आता जे पेशंट तिथे आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे। ती सेम टाकी सुरू आहे। टॉकमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे हा प्रकार घडला असं प्राथमिक पाहणीत दिसतंय। त्या आता ऑक्सिजनचा पुरवठा सगळ्या पेशंटचा व्यवस्थित सुरू आहे। त्याबद्दल शासन स्तरावरून निर्णय घेतला जाईल। महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त मी आम्ही सगळी पाहणी आता केलेली आहे। शासनाला सगळ्या वस्तुस्थितीबद्दल अवगत केलेला आहे। याबद्दल योग्य तो निर्णय शासनाकडून घेतला। सदर घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि घटनेतील मृत रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ 5 लाखाची मदत जाहीर केली। प्रत्येकी 5 लाख रुपयाची जी आहे मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली आहे आणि आणखी 5 लाख रुपये जे महानगरपालिकेच्या वतीनं त्याच्यामध्ये देण्यात येतील। मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये प्रत्येकी मृतांच्या नातेवाईकांना देणार फक्त ठरवलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। 3 लोकांची समिती आम्ही जाहीर करणार आहोत। त्याच्यामध्ये एक आयएएस ऑफिसर सिनियर, एक सिनियर इंजिनियर आणि एक सिनियर डॉक्टर। कारण इंजिनिअरिंगचं तिथे काय जे झालेलं आहे, वॉल वगैरे लीक झाला काय झाला हॉस्पिटलपासून, ते चौकशी करण्यासाठी अशा प्रकारचे म्हणजे डॉक्टर आणि प्रत्येकजण आपापली इन्क्वायरी करा। परत प्रशासनात काय चूक झाली का ते पण पाहायचं, इंजिनिअरिंगची काय चूक आहे ते पाहता येईल आणि डॉक्टरांनी जे आहेत बाकीचे जे चुकी पावले त्यावेळेला काय काय काम केलं या सगळ्यांची चौकशी। नाशिकच्या जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते। या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न झाले। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।